शिवसेना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार? आपल्याला कोणी म्हटले तिसऱ्या आघाडी स्थापन होते आहे म्हणून? पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहे, पण आज माझी चर्चा ही शिवसेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झाली काही संघटनात्मक विषयावर. संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे. पण पवारांशी जी प्रदीर्घ चर्चा केली त्यानंतर तो तपशील घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, काही पवारांचा काही राजकीय मेसेज आहे का? अजिबात. पवारांचा राजकीय मेसेज एवढाच होता, तुम्ही त्या दिवशी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनमानसामध्ये उत्तम काम करत आहेत आणि त्यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचा फायदा भविष्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना होईल. नाही, पण पवारसाहेब असं म्हणतात की विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेलाही बरोबर घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं काय चुकलं? आज आम्ही युपीएत नाही आणि इंडियातसुद्धा नाही, राष्ट्रीय स्तरावरती एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतं आहे विरोधी पक्षाची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रादेशिक पक्षांना, विरोधी पक्षाच्या लोकांना सामावून घेण्यासंदर्भात जर माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असेल तर ते योग्य आहे. शिवसेना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार? आपल्याला कोणी म्हटले तिसऱ्या आघाडी स्थापन होते आहे म्हणून? विरोधी पक्षाची भक्कम आघाडी एक पर्याय म्हणून उभी राहत असेल तर त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतील. कारण आत्ता मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करताना प्रताप सरनाईक यांचा विषय संघटनात्मक विषय म्हणून मी समोर त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही असं सारखं वाटतं आहे की काही गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा या जाणून बोलून अतिरेक करत आहे. जर सत्य असेल तर त्यात तपास करायला हरकत नाही, पण ओढून ताणून वडाचं साल पिंपळाला लावणं वगैरे जे प्रकार असतात आपल्या भाषेत तसं होऊ नये. हा जरी पश्चिम बंगाल नसला त्यापद्धती तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि आमच्यासारख्या राजकीय पक्षांना या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. बघा, मी एक मला खात्रीनं सांगतो, प्रताप सरनाईक यांचं माझं 2 दिवसापूर्वी दूरध्वनीवर चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याकडे खुलासा केलेला आहे आणि या संदर्भात मी सुद्धा साहेबांना सांगितलेला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या भावना व्यक्त करत असताना मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी आजन्म शिवसेनेतच राहीन आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन. राऊत साहेब, पण महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये ईडीचा ससेमिरा असताना प्रताप सरनाईक नेमके कुठे आहेत? म्हणजे ईडीचा ससेमिरा तुमच्या मागेही होता, अनिल देशमुखांमागेही. प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात तुम्हाला लवकरच बातमी.